शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा या देशामध्ये कुणीही मोठा नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की तेहतीस कोटी देवाची फलटण सुद्धा बाद होते एवढी मोठी ताकद फक्त एका छत्रपती शिवाजी महाराज ह्या नावामध्ये आहे आणि त्या छत्रपती घराण्यांचा तुम्ही अनादर करता ज्या सभागृहाचा आम्हीही सन्मान करतो जे संसदेचं सर्वोच्च सभागृह आहे त्या सभागृहाच्या सर्वोच्च खुर्चीवर बसून तुम्ही जर छत्रपतींचा अपमान करणार असाल ए नायडू लक्षात ठेवा तुमची लोक तुम्ही राज्यकर्ते सुद्धा हजारांची लोक या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये पोट भरायला येतात इडली सांबर किंवा इतर गोष्टी इथंही म्हणजे नाक घासून तुम्ही विकताना ती त्याच छत्रपतींची देण आहे पायपोस किमतीचे पेशवे तुम्ही आणि तुम्ही आम्हाला छत्रपतींचा आमच्याच सभागृहामध्ये अपमान करणार खबरदार टाच मारून पुढे जाल हा कारण ज्या संसदेच्या सभागृहामध्ये तुम्ही बसता ना ती जागा सुद्धा या मराठा साम्राज्याचे जे सरदार आहेत ना मल्हाराव होळकरांनी दान केलेली आहे त्याच जागेवर संसदेचा सभागृह उभा आहे आणि त्या सभागृहामध्ये बसून जर तुम्ही त्या छत्रपतींचा अपमान करत असाल तर ए नायडू अपमान सहन करणार नाही ज्या ज्या भाजपच्या संघोट्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करूनसुद्धा ज्या समर्थन करतात ना त्या सगळ्या नाय नालायकांना एक नम्र विनंती आहे स्वतःच्या बापाला कधीही विसरू नका छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आणि इतर बहुजन समाजातल्या सगळ्या भाजपमधल्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या संघीय चाट्यांना माझी विनंती आहे आता तरी जागे व्हा ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या देशामध्ये छत्रपतींचा अपमान होतो ना असले नायडू तुमचा अवमान करतात ना त्या छत्रपतींचा आदर तुम्ही राखून असल्या पक्षांना त्यांच्या नेत्यांना लाथा मारल्या पाहिजेत अय नायडू ज्या सभागृहामध्ये तुम्ही बसता ना किंवा तुमच्या राज्यातली जी मंदिर आहेत ना मग ते सोमनाथ मंदिर असू द्या किंवा उज्जैन मंदिर असू ते चालवण्यासाठी सुद्धा याच सण मल्हारराव होळकरांनी तुम्हाला पैसा दिलेला आहे आज त्या जगावर मंदिराच्या पैशावर तुम्ही जगताय लक्षात ठेवा अहो जय श्रीराम म्हणून जे छाती पेटून घेता ना तुम्ही रामाचा प्रत्येकाला आदर आहे परंतु जय श्रीराम म्हणून आजपर्यंत तुम्ही सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्ष जी दुकानदारी केली ना त्या राम मंदिराच्या अयोध्येच्या मंदिरासाठी सुद्धा त्यावेळेस मल्हारराव होळकरांनी आर्थिक तरतूद केली होती ते चालावं म्हणून रा राजमाता अहिल्या राणी होळकरांनी सुद्धा मदत केली होती हे मराठा साम्राज्याची ताकद आहे आणि तुमच्यासारखे दीड दमडीचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाचा अनादर करतात अरे जय शिवराय म्हणलं ना की बारा हत्तीचं बळ प्रत्येक शिवप्रेमीच्या मा अंगात येतं आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसांना जय भवानी आणि जय शिवराय म्हणाला अय नायडू तुम्ही जर विरोध करत असाल ना तर खबरदार तुम्हाला महाराष्ट्रात पाय ठेवायचा आहे आणि भाजपच्या सगळ्या दीड दमडीच्या नेत्यांना माझी विनंती आहे की छत्रपतींपेक्षा मोठं कोणी नाही अहो आज ज्या सत्तेची तुम्ही चव घेता ना ती चव सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वाद घेऊन मिळालेली आहे कारण तुम्ही तर चौकीदार तुम्ही तर आत्मघातकी अहो तुमच्या देशाचे पक्षाचे जे पंतप्रधान आहेत ना ते त्या ठिकाणी रायगडावर जाऊन त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर नाक घासून त्या ठिकाणी मांडी घालून बसलेले आहेत आणि शप छत्रपतींचा आशीर्वाद चला देव म मोदीला साध म्हणून जी घोषणा केली ना जी शिवाजी महाराजांचं नाव घेऊन भीक मागितली भाजपच्या लोकांनी म्हणून शिवाजी महाराजांची शपथ घेतल्यामुळे तुम्हाला लोकांनी मत दिले नाही तर तुमची लायकी सुद्धा नाही आयपॉस किमतीच्या पेशव्यांचे तुम्ही रखवलदार तुमची काय लायकी तुम्ही टिळक सावरकर आगारकराच्या नावावर मत मांगा कुत्र सुद्धा तुम्हाला मत देणार नाही एवढी ताकद फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वात नावात आणि पराक्रमात आहे देश छत्रपती शिवाजी महाराजांचं गौरव करतो जग शिवाजी महाराजांना वंदनीय मा मानतं अय नायडू लक्षात ठेवा तुम्हाला धर्मनिरपेक्ष हिंदुत्वच मान्य नाही कारण तुमच्या लोकांनी त्याच शिवाजी महाराजांच्या विचारांचा घात केला आहे कारण तुमचेच कविता म्हणणारे ते मागचे तत्कालीन पंतप्रधान दोन हजार चारला ज्यावेळेस जेम्स लेन आला आणि त्यांनी पुस्तक लिहिलं ले ना विचारांचा वाद विचारांनी करावा म्हणून बोल घेवडी भूमिका मांडून त्यांनी जेम्स लेनचं मुखसंमती केलं होतं ए नायडू त्याचे तुम्ही वारस आहात त्याच वाजपेयीचे म्हणून तुम्हाला एवढी बोलण्याची ताकद आहे आमची लोकं नालायक आहेत म्हणून तुम्ही मोठे आहेत अन्यथा तुम्हाला कुत्रंसुद्धा खाणार नाही आणि ज्या संसदेच्या तुम्ही कौतुक करताना ही जागा आमची आहे आमच्या बापजाद्यांनी तुम्हाला दिलेली आहे म्हणून तुम्ही त्या ठिकाणी खुर्चीवर बसलात आणि ज्या सभागृहाचं तुम्ही कौतुक सांगता ना त्याच सभागृहामध्ये अल्लाहू अकबर जय श्रीराम जय ममता जय बंगाल अशा घोषणा दिलेल्या आहेत हे तुम्हाला का चालले हो आजपर्यंत त्यावेळेस तुम्हाला काय मोर्च्या झोपल्या नाही हर हर मोदी घर घर मोदी ह्याच सभागृहामध्ये घोषणा दिल्या ना त्यावेळेस तुझी दातखिळी बसली होती का ए नायडू लक्षात ठेव छत्रपती हो। शिवाजी महाराजांपेक्षा आम्हाला कुणीही मोठं नाही कारण त्याच शिवरायांच्या विचारांची रक्ताची आणि आचरणाची आम्ही सगळी लेकर आहे आम्ही त्यांचा आणि त्यांच्या वंशजांचा आमच्या अस्मितेचा अपमान आम्ही कधीही सहन करून घेणार नाही आणि शपथ घेऊन तुम्ही सत्तेवर आले आणि ज्यावेळेस सभागृहामध्ये शपथ घ्यायची असेल त्यावेळेस तुम्हाला जय शिवराय चालणार नाही हा खोटारडेपणा नालायक म्हणा हीच तुमची संघीय वृत्ती आहे हेच आर एस एचचे तुमचे संस्कार आहे तुम्ही फक्त शिवाजी महाराज आणि त्यांचे वंशज फक्त कामासाठी वापरले शिवाजी महाराजांचं नाव फक्त मतासाठी वापरलं विचारांनी मात्र तुम्ही त्यांचा घात केलेला आहे हे लक्षात ठेवा आदरणीय महाराजांनी खरं तर या राज्यसभेच्या त्या खासदार किल्ला लात मारली पाहिजे पण तो त्यांचा नैतिक अधिकार आहे तो ते काय निर्णय घ्यायचा ते घेतील पण महाराज आमची अस्मिता आहे आम्ही त्यांचा असा सभागृहातला अवमान कदापिही खपवून घेणार नाही आला छत्रपतींचा मेळा संघाच्या चमच्यांनो आता पळापळा हे लक्षात ठेवा कारण औरंगजेबाची औलाद ही त्याच दिल्लीमध्ये पातशाही पालती घालणारी आमची संस्कृती आहे तीच औरंगजेबाची अवलाद ए नायडू तुमच्यातून आता दिसून आलेली आहे लक्षात ठेवा जास्त काय बोलणार नाही पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर आम्ही कुठल्याही पक्षात असू द्या कुठल्याही संघटनेत असू द्या आम्ही जय शिवराय म्हणलं की सगळे एकत्र येऊ आणि तुम्हाला मुठ माती दिल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार नाही लक्षात ठेवा जय जिजाऊ जय शिवराय